मेन कारण तीच आहे तोट्यात, तेच किमान 3-5-8-5 ला 30 रुपये दर पाहिजे. काय करायचं, इलाज नाही, दर वाढला पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता. सरासरी बघा 6 लाख रुपयापर्यंत गेल्यात. रुंदी 30 फूट आहे. बरं, आणि ही लांबी किती? लांबी 110 फूट आहे. मुक्त गोटा कालोडीसाठी करायचाच आहे. कालोडींची वाढ चांगली पोषक होईल मुक्त गोट्यामुळे. 19-20 महिन्यात कालोडी यायला होती. जाग्यावरती पॉइंट आहेत आणि मशीन दूध काढतोय. दगडीवलेच उपचार फक्त करतील गरीबाला साहेब. कोण सांभाळायला लागले लिटरवर, नॉर्मल लिटरवर काय दगडी एक. आणि गोचिड तापावर लक्ष देणं फार गरजेचं. सुरुवातीला मोठ्या स्वरूपात साहेब करूनच, 1-2 आणूनच, नंतरच काय जमलं तरच करावा, नाही तर करून अडवायचंच चालू आहे हळूहळू. आणि फ्री मोकळा गोटा करायचा विचार आहे. मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज अष्टदीप क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये सोमनाथजी सूळ यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघताय अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या तब्येती असणाऱ्या गायींचा फार्म आज आपल्याला पाहायला मिळतो. तर चला सुरुवात करूयात सोमनाथजी यांच्याबरोबर यशोगाथा या कार्यक्रमात दुग्ध व्यवसाय या संदर्भात चर्चा करण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. 10 वर्षापूर्वीचा दूध धंद्याचा विचार केला, त्या तुलनेत आज दुधाला भाव तसा काही नाही, अजिबात नाही. बरोबर. आणि पशुखाद्य मात्र अगदी गगनाला भिडलंय. बरोबर. मग आता हे पशुखाद्याचे वाढते दर किंवा दुधाचे एक ठराविक दिवसापुरते दर वाढतात, परत दूध खाली येतं, परंतु पशुखाद्याचे दर तसे स्थिर असतात. मग याचा गणित तुम्ही कसं जुळवता? त्या तेच धंद्यामुळे मेन कारण तीच आहे तोट्यात येच. बरोबर. हा, किमान 3-5-8-5 ला 30 रुपये दर पाहिजे. किमान, कमीत कमी. बरोबर. आणि जे वर भेटल ते वर भेटायलाच पाहिजे. बरोबर. कमीत कमी 30 रुपये साहेब पाहिजे. आता कसा दर बसतोय आपल्याला? आता सरासरी मला 28-29 रुपये दर भेटतोय. बरोबर. आणि एसएनएफ किती बसतो? एसएनएफ 9-0 एसएनएफ आहे. बर. फॅट 4-0 वर आहे. बर. आणि गायींच्या दुधाच्या क्वालिटीवर ना तुम्हाला आज 29 रुपये दर होय. तर हे 29 रुपये ना तुम्ही जे दिवसभराची मेहनत घेतली, जे काय तुम्ही नियोजन करता, पशुखाद्य असेल किंवा चारा कधी कधी विकत घ्यावा लागतो, तर हे गणित बसतंय का फायद्यात? हा बसवायचं, काय करायचं, इलाज नाही, दर वाढला पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं किती अपेक्षित दर असावा? आम्हाला किमान 30 रुपये दर 3-5-8-5 ला असावा. बर. म्हणजे दर वाढला, दर ही वाढलाच पाहिजे. बरोबर. आता पशुखाद्याला किती खर्च होतो तुम्हाला महिना? महिना काठी जवळजवळ 1-1.5 लाख रुपये जातात. बर. आणि दुधाचे किती तुम्हाला पैसे मिळतात? दुधात मला सरासरी सगळा खर्च वजा 1 लाख रुपये शिल्लक राहतात. बरं. म्हणजे वैरण मजुरा गड्यांचा ह्याचा सगळे भागून, मेडिकल ही भागून 1 लाख रुपये राहतात. बरं. त्याच्या पाठीमागे बघा 15-16 कालवडे तेवढ्या जगून निघतात ह्या लाखात. बरोबर. बरोबर. आता आपल्या शेतकरी मित्रांना आपण सांगूयात की ह्या गोठ्याचं नियोजन तुम्ही कसं केलं? म्हणजे की गोठा आता ही पूर्व पश्चिम आहे. होय. मग हे सांगा की जरा ह्याला किती खर्च आला किंवा हे स्ट्रक्चर कसं केलंय? ह्याला सरासरी बघा 6 लाख रुपयापर्यंत गेल्यात खर्च. खर्च. आणि गोठा किती? 2010 ला बांधला एक पॅच, आणि एक पॅच आताच बांधला. बर बर. वाढवला आता. वाढवला वाढवला आता. बर बर. आता ही रुंदी किती आहे? रुंदी 30 फूट आहे. बर. आणि ही लांबी किती आहे? लांबी 110 फूट आहे. 110. बर बर बर. आता भविष्यातलं काय नियोजन आहे तुम्ही? भविष्यातलं असं नियोजन आहे की जरा मोकळं करावंच वाटतंय थोडस. बर बर. मुक्त गोटा, मुक्त गोटा कालवडीसाठी करायचाच आहे. बर. आता मुक्त गोट्याचं नियोजन तुम्ही अभ्यासलंय का? अभ्यासलंय. हा, करायचं आहे जरा मुक्त गोटा बराच म्हणजे असावा असं वाटतंय. कारण म्हणजे मजुरांचा खर्च, मजुरांचा खर्च आणि पाणी दाखवण्याचं प्रमाण कमी होईल, पुन्हा मेंटेनन्स कमी होईल गोट्यातला. आरोग्य त्यांचं सुदृढ आहे. बरोबर. आणि हेल्दी राहिल्यामुळे परत आजारपण अगदी 100% कमी होतोय ना मग. बरोबर. बरोबर. आणि कालवडींची महत्वाचं सांगायचं म्हणजे कालवडींची वाढ चांगली पोषक होईल. बरोबर. मुक्त गोट्यामुळे. बरोबर. कालवडींचं काय वेगळं नियोजन करता का? नाही काय. नाही नाही, काय आहे ही आहेच. म्हणजे जे तुम्ही गायना देता तेच देतोय. हो. काय बदल? अजिबात काही बदल नाही. बर बर बर. सरासरी माझी कालवड वर्षात लावून निघते. बर. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बर बर. 19-20 महिन्यात कालवड यायला होती. बरोबर. बरोबर. आणि आता हे जे तुम्ही मॅट टाकलेलं आहे, तर ह्या मॅटला तुम्ही एक पट्टी पण मारली. होय. तर त्याचं तुम्ही कुठं बघितलं का? तुम्ही स्वतः? नाही, आम्ही स्वतःच मारले. बघा, घसरून गाय घसरून मॅट घसरून आपला जरा त्रास पण कमी व्हावा, रोज मॅट वाढायचा. बर. त्यामुळे ती मारली पट्टी मी. चांगलं आहे, काही अजिबात अडचण नाही. बरोबर. स्वच्छतेच्या बाबतीत कसं? नाही, 2 टाइम धुतोय. बघा, सकाळी किती वाजता? सकाळी सरासरी 5-5:30 ला धुतोय. हो. पाठ. बर.
आणि संध्याकाळी एक 4-4:30 दरम्यान धुतोच. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग लगेच कुट्टी टाकून दुधाचं नियोजन. बरोबर. आता दुधाचं नियोजन कसं करता तुम्ही? हा, जागेवरती पॉइंट आहेत आणि मशीनने दूध काढतोय. हा, थोडंफार राहिले 100-150 मिली ते काढतो परत हातावरती, दगडी बिगडी होणी म्हणून काढतो परत 100-1 मिली निघतोय काय गायला. बरोबर. आता मला तुम्ही सांगा की आता तुम्ही दगडीचा उल्लेख केला तर हे मस्टाईडचं कसं प्रमाण आहे आपल्या गोट्यामध्ये? सर हाय होतोच मस्टाईज, पण जर हाय प्रमाण कमी आहे माझ्या गोट्यात बाकीच्या गोट्यापेक्षा, दुधाच्या तुलनेपेक्षा कमी आहे. बर. म्हणजे आणि त्याच्यासाठी काय उपचार करता का? उपचार आहे सुरुवातीलाच, तुपा सोडणे काय करणे सुरुवातीला डॉक्टर येईपर्यंत हा उपचार करतोय. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की हा तुम्ही फार्म चालवताय, परंतु जर किरकोळ आजारी असेल काय तर त्याचे उपचार तुम्ही घरी करता? हा, घरी करतोय. बर. हा, घरी करतो. म्हणजे काय कुठले उपचार तुम्ही घरी करता? दगडीवलेच उपचार फक्त करतोय घरी बाळासाहेब. बर. दुसरे काही उपचार नाही करत आम्ही घरी. हा, म्हणजे थोडी आजारी असतील, ताप असेल, नाही करत ती पण उपचार. बर. फक्त दगडीचा उपचार करतोय घरी. पण ती कव्हर होती का? होती कव्हर. बर. मग त्याचा दुधात काय परिणाम होतो? हा, 100% दुधात दगडीचा लय मोठा परिणाम होतो दगडी झालेल्या गायला. होय ना? हो. म्हणजे किती प्रमाण कमी होतो दुधात? अहो, काय वेळेस गाया 5 लिटरवर येतात. अरे बाप. हा, इतकं बेखा भयानक आजार आहे ती. बर. असं काय तुमच्या गोट्यावरती हो झालेला आहे ना? हा. हो. मग तो परत काय करता? मग ती गाय ठेवता का विकता? नाही, तसं नाही काय, जर आली हाताला तर ठेवतोय ना, जर आली व्यवस्थित, नाहीतर मग देवाच लागते, नाही इलाज असतो. कोण सांभाळायला लागले लिटरवर आणि अर्ध लिटरवर गाय? बरोबर. पण मग तिथं नुकसान होतं? हो, होते नुकसान, काय तेवढं सोसाव पण लागते ना. हा हा हा. मग ह्या धंद्यातले सगळ्यात दगाफटका होणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या म्हणजे जर एखादा नौका तरुण तर त्याला करायचा महत्वाचा निर्णय? दगडी एक आणि गोचिड तापावर लक्ष देणं फार गरजेचं. बर. आता गोचिड तापाची काय लक्षणं तुम्हाला? गोचिड तापाची सुरुवातीला लक्षणं म्हणजे साहेब गाय खात नाही, कुसमा मारते. बर. दुधावरून लगेच कमी येणं. लक्ष आपल्याला लक्ष दिलंच पाहिजे, ती बघितलंच पाहिजे. बरोबर. म्हणजे नवा जो युवक वर्ग आहे त्याला हा दुग्ध व्यवसाय आवडतो किंवा त्याला करायची इच्छा आहे, तर त्यांनी गोचिड ताप आणि दगडी या दोन गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. प्रथमतः लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. बरोबर. आता सोमनाथजी मला सांगा तुम्ही की जे सुशिक्षित बेरोजगार तरुण पिढी आहे, वडिलोपार्जित जमीन आहे, करायला तयार नाहीत, अशा तरुण पिढीसाठी काय संदेश द्याल आपण? काय नाही, धंदा काय करायला काही अडचण नाही, फक्त मन लावून करावं लागेल. बरोबर. हा, जर थोडं दुर्लक्ष केलं की अगदी 100% अडचणीत. एखादा शेतकरी आहे किंवा एखादा तरुण आहे, त्याला हा धंदा करायचा आहे आणि मोठ्या स्वरूपात करायचा आहे, परंतु जमीन त्याला कुठलीच नाही, तर त्यांनी हा धंदा कसा करावा? सुरुवातीला मोठ्या स्वरूपात साहेब करूनच. हा. सर्वतीला. बर. बर. एक दोन आणूनच अंतरच काय जमलं तरच करावा, नाहीतर करून. बर. बर. आणि चाऱ्याचं कसं नियोजन त्याला वाटतं? तुम्हाला वाटतंय का की विकत सगळा चारा आणून? नाही, धंदा परवडत नाही विकत, 100% चारा विकत घेऊन परवडत नाही, 100% मजुराव धंदा परवडत नाही. म्हणजे तुमच्या घरचा पण चारा असावाच, आणि दुसरी गोष्ट मजुरात तुम्ही पण घरचे थोडस हातभार लावलाच पाहिजे. बरोबर. म्हणजे जो काय मजुरांना अवांतर जे पैसे जाणार आहेत ते वाचतील ना, नफ्यात येतील ना. बरोबर. आता भविष्यातलं काय नियोजन आहे तुमचं या गोट्याचं? हा, भविष्यात अजून वाढवायचं चालू आहे हळूहळू, आणि फी मोकळ्या गोटा करायचा विचार आहे. बरोबर. आता मोकळ्या गोट्यासाठीची तुम्ही कसं नियोजन करणार आहे भविष्यात? बघू आता. अंगणातच नाही, जाग्या पलीकडेच करणार आहे ना जाग्या. आता गाय धुतो आपण, गाय धुतल्यानंतर किंवा पाणी पिल्यानंतर पाणी आपण परत तिथंच मॅटवरती टाकतोय, तर ते पाण्याचं कसं नियोजन? पाणीचं आम्ही जरा एक सरासरी 100-200 फुटावरती विहीर खाणलेली आहे. बर. त्या विहिरीतच पाणी सोडलेलं आहे. बर. आणि ते पाणी परत शेतीला वापरतो. त्याचा काय फायदा वाटतोय? माझं एवढा फायदा आहे की अगदी विर्या किंवा कसलंही रासायनिक खत टाकत नाही. बर. बर. 2 एकर शेती आहे, कसलंही रासायनिक खत टाकत नाही. 2 एकर शेतीला ते सगळं पुरेसं होत आहे. बर. बर. आणि ते त्याचा रिझल्ट तुम्हाला एकदम चांगला. बरोबर. म्हणजे जर शेतकरी मित्रांना करायचं म्हणलं तर त्यांनी एखादी टाके बांधून ते? हो, अजिबात सुद्धा काही अडचण नाही. हा. पण ते करावं? करावं. बर. बर. तर सोमनाथजी, म्हणजे एकंदरीत तुम्ही हा फार्म सांभाळता? होय. दिवसाचं 500 लिटर दूध आहे. तर एकंदरीत तुम्ही समाधानी आहे का या? हा, समाधानीच आहे साहेब, बाकीच्या धंद्यापेक्षा मी समाधानी आहे. का? सगळं करून बघितलेलं आहे, ट्रॅक्टरचं, याचं, ऊसतोडीचा धंदा सगळं करून बघितलेलं आहे, त्यामुळे मी ह्या धंद्यात समाधानी आहे आणि ह्या धंद्यात मला रस आहे. बरोबर. म्हणजे आवड आहे? आवड आहे.
कारण मी 10-15 लाख रुपयाच्या सहज वर्षाला कालोडी विकू शकतो या धंद्यातून. बरोबर. हाच प्रॉफिट म्हणलं तरी आणि काय नोक नाही. बरोबर. आणि वाढत जातो. हा वाढत जातो धंदा. म्हणजे की चक्रवाढ नवजुनं करायचं म्हणलं तर आपल्याला गोट्यात जमतंय. बरोबर. बाबा ही 15 कालोडी ठेवल्या, 15 मोठ्या गाया विकल्या, म्हणजे असं होऊ शकतंय. बरोबर. म्हणजे तुम्हाला ते उलडबालन करता येते. बरोबर. बाकीच्या धंद्यात साहेब तशी उलडबालन करता येत नाही. बरोबर. बरोबर. तर म्हणजे की एकंदरीत जर नवीन पिढी असेल किंवा नवीन शेतकरी असतील ज्यांना हा दूध व्यवसाय करायचा, त्यांना नक्की करावा, नक्की करावा आणि कालवड सांभाळावी. ही सर्वात माझा अगदी प्रत्येक दूधवाल्याला सांगणं आहे की गायची कालवड जी झालेली आहे ती सांभाळावी आणि त्याची गाय बनवा, त्याची गाय बनवा. बर बर. म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोमनाथजी यांनी सांगितलेला आहे की जी काही गायीची कालवड होते, काही लोक काय करतात की दूध जास्त तिला पाळावं लागतं, खर्च होतो म्हणून विकून टाकतात, पण ती न विकता त्याची भविष्यामध्ये गाय तयार करावी. म्हणजे आपल्या वातावरणाची आपल्याला कळते त्याच्यात काय खुडे त्या काय नाही काय सगळं समजते ना आपल्याला. धंदा फायदे येण्यासाठी पण ही करावं लागते. हा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे साहेब. म्हणजे कालवडी न विकता त्याचं संगोपन व्यवस्थित. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ह्या धंद्यात की सिमेंट चांगलं भरणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे सर्वात महत्वाची गोष्ट. तर धंदा बघा नाही लॉस मध्ये जाणार. म्हणजे जे काय काळानुसार बदल त्यातला, म्हणजे जुन्या परंपरागत पद्धतीने न जाता सिमेंट मध्येच बदल करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आता इम्पोर्टेड सिमेंटनेच भरावं ते काय एबीएस असेल, बायप असेल किंवा आकाशदीप असेल, डेन्मार्क असेल, ह्यानेच भरवत त्या गाई. बरोबर. म्हणजे जो काही शेतकरी वर्ग आहे किंवा ज्याला धंदा परवडत नाही किंवा कमी दुधाच्या गायी आहेत, त्यांना जर जास्त दुधाच्या गाय बनवायच्या असतील तर आपण बनवू शकतो ही गाय. बरोबर. म्हणजे जर 20 लिटर दूध देणारी गाय असेल, तिला जर बायप असेल किंवा डेन्मार्क असेल किंवा एबीएस असेल, तर सिमेंट भरवल्यानंतर ती गाय निश्चितच पहिल्या गाय 100% दूध ज्यादा देणार आणि विक्री पण आपल्याला त्या पद्धतीची होणार ना, त्या दुधाच्या पटीतच तिची विक्री होईल ना. बरोबर. म्हणजे किंमत पण भविष्यात वाढते. महत्वाचा मुद्दा चारा तेवढाच लागतोय, पशुखाद्य सगळं लागतंय, त्रास तेवढाच होतोय. त्यामुळं का नाही परिवर्तन होणं गरजेचं आहे. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही आता सोमनाथजी यांची यशोगाथा ऐकली, त्यांनी बऱ्याचशा बारीक सारी गोष्टी सांगितल्या. तर या गोष्टीमध्ये आहे की त्यांनी गाय असेल तर त्या गायीच्या कालवडी न विकता त्याचं चांगलं संगोपन करूयात आणि हे संगोपन भविष्यामध्ये चांगल्या गायीच्या रूपाने आपल्याला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोमनाथजी यांनी मांडलेला आहे की जी परंपरागत पद्धत आहे दुग्ध व्यवसायाची ती न करता सिमेंट्स इम्पोर्टेड वापरायचं, एबीएस असेल, डेन्मार्क असेल किंवा बायप असेल, सिमेंट्समध्ये बदल करून तर हे सिमेंट चांगल्या प्रकारचे वापरून आपल्या जातीवंत गायी तयार कराव्यात आणि दुधाची क्वालिटी जास्त वाढवावी. म्हणजे सोमनाथजी यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की या गायी सोमनाथजी 20 लिटरपर्यंत गाय आठवतात, म्हणजे आपल्या गायी 20 लिटरच दूध देतात, परंतु सोमनाथजी यांच्या गायी 8 वेळेस लागतात 20व्या लिटरवरती. म्हणजे खूप मोठं यश त्यांचं आपल्याला म्हणावं लागेल. जर गायीने दूध एका वितामध्ये जास्त दिलं तरच आपल्याला हा दुग्ध व्यवसाय परवडणार आहे, अन्यथा आज कुठल्याही शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय परवडत नाही असा सूर येतोय आपल्याला ऐकू. म्हणून आपल्याकडे जास्तीत जास्त दूध देणाऱ्या जातीवंत गायी तयार कराव्यात. आणि चारा सगळ्यात महत्वाचा मुद्दा यांनी मांडलेला आहे की चारा, तर चारा हा आपला घरचा पण असावा जेणेकरून विकतच्या चाऱ्यावरती पैसे जास्त न जाता आपल्या फायद्यामध्ये जास्त रूपांतर करता येईल घरचा चारा असल्यामुळे. त्यांचं असं मत आहे की नवक्या युवकांनी जास्तीत जास्त मोठी उडी न घेता सुरुवातील 1-2 गायींपासून सुरुवात करावी आणि हा दूधधंदा सुरू करावा. तर खूप चांगले अनमोल मार्गदर्शन सोमनाथजी आपण दिलेलं आहे. आपण दिलेली ही मुलाखत, ही वेळ आणि ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना नक्कीच फायद्याची ठरेल अशी आपण आशा करूयात. तुम्ही दिलेली या माहितीबद्दल, या मुलाखतीबद्दल मी आपले शेतकरी मित्रांच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.